सनातन धर्मातील लोकांसाठी कृष्ण जन्माष्टमी याचे विशेष महत्व आहे. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो. असे मानले जाते की या शुभ तिथीला मध्यरात्री भगवान श्री विष्णूने त्यांचा आठवा अवतार म्हणजेच की कृष्ण या रूपात जन्म घेतला. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाची विधीपूर्वक पूजा करणे शुभ मानले जाते. तथापि आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही या शुभ दिवशी मनोभावे केल्यास तुम्हाला पैशाच्या कमतरतेपासून नक्कीच सुटका मिळू शकते. यामुळे तुमच्या कुटुंबात सुख शांती समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. तर सर्वात आधी जाणून घेऊ की जन्माष्टमी कधी आहे. पंचांगानुसार यावेळी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:09 सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी सोमवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 4:49 समाप्त होईल. अशात उदय तिथीच्या आधारे 26 ऑगस्ट 2024 रोजी जन्माष्टमीचा उपवास केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या रात्री पूजेचा शुभ मुहूर्त 12:01 ते 12:45 आहे. तर आता जाणून घेऊ की जन्माष्टमीसाठी निश्चित उपाय काय. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णाच्या मंदिराला भेट द्या. तिथे जाऊन श्रीकृष्णाची विधीपूर्वक पूजा करा आणि त्यांना खीर, फळे, फुले आणि मोराची पिसे अर्पण करा. पूजा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केलेली फुले उचलून आपल्या घरी आणा. ती फुले पिवळ्या कपड्यात बांधून घरातील तिजोरीत ठेवा. या उपायाने तुम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि धनाची देवी लक्ष्मी यांचा विशेष आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपण इच्छित परिणाम देखील मिळवू शकता. तसेच जन्माष्टमीचे इतर उपाय देखील आहे. या दिवशी घरामध्ये केळीचे झाड लावा आणि त्याची रोज नियमित पूजा करा. यामुळे तुम्हाला धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच भगवान श्री कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी दक्षिणावर्ती शंख पाण्याने भरा आणि या दिवशी अभिषेक करा. या उपायाने तुमच्या घरात धन संपत्तीचा वास होईल. तुम्ही सुख आणि समृद्धी देखील मिळवू शकता. तसेच जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाला तुळशीची पाने अर्पण करा. सोबतच तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा. या उपायाने तुम्हाला कृष्णाचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे तुमच्या जीवनात प्रेम आणि शांती कायम राहील.